पुरंदरगड किल्ल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्म घेऊन अत्यंत विद्वान सुसंस्कृत पंडित म्हणून नावलौकिक पावला। वयाच्या अवघ्या 14 वर्षी बुद्धभूषणम नावाच्या राजनीतीवर आधारित अप्रतिम ग्रंथाची निर्मिती केली। त्यानंतरही नायिका भेद तरौशिक या ग्रंथाची निर्मिती करून जगाच्या पाठीवर पहिला बाल साहित्यिक बनवण्याचा विक्रम केला। वयाच्या अवघ्या 9 वर्षी औरंगजेबांना दरबारात आपल्या पित्यासोबत जाऊन राजकारणाचे धडे शिकून घेतले। शिवरायांच्या मृत्यूनंतर दुसरा छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला। त्या समय औरंगजेबासारखा महाबलदायक शत्रू संभाजी राजावर चाल करून आला। एकाच वेळी 4 शत्रूची लटक देत राहिला, परंतु सौराज्यांचा कोणताही भाग अथवा गड शत्रूला मिळून दिला नाही। परंतु गद्दार कटबाल्याच्या कारस्थानाला यश आले आणि संभाजी सारखा शूर धाडसी राजा कोकणात रत्नागिरीजवळ संगमेश्वर येथे पकडला गेला। तेथून अहमदनगर जिल्ह्यात पेण गावाच्या किल्ल्यात ठेवण्यात आले। तेथून धीड काढण्यात आली। ते या तुळजापूर पर्यंत आणि येथेच त्याच्यावर अत्यंत क्रूर वेदनाकारक हाल हाल करून ठार मारण्यात आले। हा अशा शूर वीर पराक्रमी राजपुराचे हे हत्याष्टल असून पवित्र आहे। त्याला कुठल्याही प्रकारचे गाल बोट लागेल असे वागू नये। याच अर्थपुतळ्याच्या खाली राजाचा अस्थिकलश शाहू राजांनी ताब्याच्या कलशात जतन करून ठेवला आहे। तथा माहितीचा ताम्रपट उपलब्ध आहे।